प्रथम फलंदाजी करतो तो डोंगरीपाडा आणि गोलंदाजीने क्षेत्ररक्षण करेल तो ओमदत्त कसारा। चार षटकांचा सामना, त्यामध्ये एक एक ओवर पॉवर प्ले असेल। स्ट्राइकला पंकज, नॉन स्ट्राइकला विजय। गोलंदाज ओमकार पहिल्याच चेंडूवरती जोरदार फटका, चेंडू सर्कलच्या बाहेर आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी। एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण, पहिल्याच चेंडूवरती दोन धावा पूर्ण केल्या। ओमंत या संघाकडनं पहिला गोलंदाज ओमकार, पहिल्या चेंडूवरती दोन धावा खर्च केल्यात, अजूनही पाच चेंडू शिल्लक आहेत। यावेळेस मात्र सरकारच्या डोक्याहून चेंडू जातो सीमा रेषे पार, चौकार। यावेळेस पुन्हा एकदा सरकारच्या डोक्यावर मारलेला हा फटका, त्यावरती दोन धावा पूर्ण केल्या गेल्यात। प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय डोंगरीपाडा संघाकडनं। पहिला डबल, नंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा डबल, एकूण धावसंख्या आठ, बिनबाद आठ। यावेळेस मात्र गोलंदाज कमबॅक करतोय, निर्धाव चेंडू टाकतोय आणि हा पहिला निर्धाव चेंडू असेल या षटकातील। चार चेंडू टाकले गेले आणि आठ धावा खर्च केल्यात। पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज ओमकार, स्ट्राइकला फलंदाज पंकज। अलकशी कट लागते, कडा लागते बॅटची, परंतु कुठल्या प्रकारची धाव नाही या ठिकाणी। स्वतः गोलंदाजाने चेंडू पकडलाय तो सर्कलमध्ये। यावेळेस मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील। गेल्या दोन बॉलपासून कुठल्या प्रकारची धाव नाही आलेली, धावा रोखून ठेवल्यात ओमकारने। निर्धाव चेंडू टाकतोय, यावेळेस मात्र चेंडू सर्कलमध्येच, परंतु एक धाव पूर्ण केली गेली आहे। आणि एक षटकाच्या संपुष्टानंतर धावसंख्या नऊ, बिनबाद नऊ। चांगली गोलंदाजी म्हणता येईल ओमकारच्या स्वरूपात। सर्कलचं ओव्हर होती पहिली पॉवर प्लेची, त्यामध्ये अवघ्या नऊ धावा खर्च केल्यात। दुसरा गोलंदाज अक्षय ओमदत्त या संघाकडनं। आणि पहिल्यांदाच या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये, या खळपट्टीवरती अक्षय टू पंकज, फलंदाज पंकज, गोलंदाज अक्षय। पंचाच्या डाव्या बाजूने मारा करेल तो अक्षय ओवर द विकेट, त्याचा सामना करेल पंकज। बघूया पंकज काय करतो आपल्या संघासाठी, षटकार की चौकार। हलकेशी कट लागले, आवाज नक्कीच आला होता, परंतु चेंडू सरळ किपरच्या हातात गेलाय। निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात केली आपल्या षटकाची। वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय तो अक्षय, सांघिक दुसरा। त्यात पहिला बॉल डॉट, निर्धाव। यावेळेस मात्र फलंदाजाने फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार। पुन्हा एकदा पंकज टू अक्षय। यावेळेस पुन्हा एकदा आधी आक्रमण नंतर क्लास, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला भेटला। झेल टिपली गेली आहे, फलंदाज बाजवतोय पंकज।
तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये येतोय मनोज। आणि अजूनही नॉन स्ट्राइकला उभा आहे फलंदाज तो विजय। गेले 9 चेंडू झाले तो नॉन स्ट्राइकला उभा आहे आणि व्हाईट चेंडू, दिशाहीन चेंडू, खराब चेंडू। हे अवंतर धाव डोंगरीपाड़ा खात्यामध्ये जमा होते। धावसंख्या 16। अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील। पुन्हा एकदा त्याच दिशेने व्हाईट चेंडू, अवंतर धाव। सलग 2 व्हाईट चेंडू टाकण्यात आले या ठिकाणी अक्षयच्या मार्फत। 2 अतिरिक्त धावा अवंतर धावा खर्च केल्या गेल्या। धावसंख्या 17। बघूया कोणाला खतरा आहे। फुल टॉस, परंतु बॅट आणि बॉलचं व्यवस्थित कनेक्शन झालं नाही, ठिकाणी कनेक्ट झालं नाहीये। चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण। आत्ता मत स्ट्राइकला आला तो विजय। मागचे जवळजवळ 10 चेंडू तो नॉन स्ट्राइकला उभा होता, परंतु आता स्ट्राइकला येतोय। सलामीचा फलंदाज आहे, त्याचा सामना करेल तो अक्षय। जोरदार प्रहार, बघूया चौक षटकार जातो की चौकार की झेल। या ठिकाणी खणखणीत षटकार। नॉन स्ट्राइकला उभा राहून फलंदाज विजय आणले आणि स्ट्राइकला आल्यानंतर त्याला मात्र मोह आवरला नाही आणि त्यांनी खणखणीत दणदणीत एक षटकार टोकलाय आपल्या संघासाठी। 6 धाव जमवल्यात एका बॉलमध्ये। संघाची धावसंख्या 24। या ठिकाणी सिंगल स्ट्राइकला येतो तो मनोज। षटक संपलाय, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25। 1-25। जवळजवळ 16 धाव खर्च केल्यात अक्षय या गोलंदाजाने, त्यामध्ये 2 मोठे फटके आहेत षटकार। तिसरा गोलंदाज, तिसरा विकल्प, तिसरा पर्याय घेऊन आला तो ओमदत्त संघ विनंतच्या स्वरूपात। ते हलक्या हाताने खेळून काढलेला आहे। एक धाव पूर्ण केली आहे आणि मला वाटतं एकाच धावरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि यशस्वी देखील झालाय तो। धावसंख्या 27। पुन्हा एकदा विनर 2 विजय। बघूया काय घडलंय मैदानामध्ये, काय बिघडलंय आपल्याला पंच कळवतीलच। एक धाव, पंच बॅट कट आहे, बॅट कट आहे, लेग पाहिजे, धन्यवाद। तर मग तो स्ट्राइकला येतो तो मनोज। मनोज इथे केला जोरदार प्रहार केलाय, सुंदर अशी झेल टिपली गेली आहे मैदानाच्या आत आणि परिणामी फलंदाज बाद होतो तो मनोज।
नवीन फलंदाज नवीन बैटर हरश लो फुल टच बॉल ठिकाणी क्लास करून दिला लेग साइड च्या दिशेने आणि अति काही संकटात नाही याचं चित्र आपण पाहतोय। परिणामी जातोय चौकार चार धावांसाठी। धावसंख्या 32 दोन चेंडू शिल्लक चार चेंडू टाकले आतापर्यंत विनोद यांनी त्यामध्ये सात धावा खर्च केल्यात एक डबल एक सिंगल एक चौकार। थोडासा बॅकफुटला येऊन पंच दिलाय बॉलला एक फटका मारलाय त्यावरती एक धाव आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील त्याचा सामना करेल तो विजय। विजयचा नेमकी प्रयत्न असणार एक मोठा फटका खेळण्याचा आणि सरळ बॅट आणि सरळ दिशेने टोलावून दिलाय एक ब्रँडेड BSNL षटकार। षटकाराच्या मदतीने धावसंख्या 39 आणि चौथा षटक घेऊन आला तो शुभम। आणि हरीशने सिंगल काढून स्ट्राईक दिली ती विजयला कारण की हरीशला देखील माहिती आहे की मोठे फटके विजय हा मारतोय फॉर्म मध्ये आहे टच मध्ये आहे त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचा फायदा त्याच्या संघाला होईल। बघा शुभम टू विजय एक जोरदार प्रहार केलाय चांगलं क्षेत्ररक्षण बॉलला अडवलं गेलंय दोन धावा पूर्ण केल्या गेल्यात। धावसंख्या 42 अजूनही चार चेंडू शिल्लक या षटकातील। बघूया शुभम कशा प्रकारे हाताळतोय कशा प्रकारे टाकतोय चार चेंडू चार चेंडू मध्ये किती धावा खर्च होतील हे आपल्याला येणारी वेळच सांगेल। अकुल टप्प्याचा चेंडू होता सरळ दिशेने पटकावलाय चांगलं क्षेत्ररक्षण विनोद यांचा आणि फलंदाज बाद या ठिकाणी हरेश रन आउट झालाय। सुंदर अशी जेल टिपली होती अक्षय या क्षेत्ररक्षकाने फलंदाज बाद होतोय विजय। पुढचे दोन चेंडू शिल्लक नवीन फलंदाज स्ट्राईकला सुरेख चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू म्हणता येईल अतिशय वेग होता त्या बॉलला उसळी घेऊन सरळ किपरच्या हातात गेला परिणामी निर्धाव चेंडू कुठल्या प्रकारची धाव नाही। आता मात्र या इनिंग मधील आणि या षटकातील शेवटचा चेंडू हा देखील त्याच रीत्या त्याच टप्प्यात त्याच वेगाने टाकलेला हा बॉल जातो निर्धाव षटक संपलाय चार षटकाच्या समाप्तीनंतर डोंगरीपाडा या संघाची धावसंख्या 43 आणि 44 धावांचं थोडस मापक असं आव्हान उभं केलं ते ओमदत्ता संघासमोर। यानंतर समालोचन करते ते लखन साबळे।
हालो 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 चला फलंदाज आपण पण घाई करायची आहे. 24 चेंडू आणि 43 ना 44 धावांचं आव्हान टवलंय ते डोंगरीपाडा संघाने. कसरा क्रिकेट असोसिएशन आयोजित कसरा प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजीचं भार सांभाळण्यासाठी आले ते पंकज आणि फलंदाज अक्षय आणि विनोद. पहिला चेंडू, ओहो पहिला चेंडू खराब असा चेंडू, वाईट चेंडू अवंतराशी. एकदा आपल्या संघाचा अकाउंट ओपन होता नाही. हॅलो पुन्हा एकदा सुरुवात करताना पंकज गोलंदाज, पंकज फलंदाज अक्षय. पहिला चेंडू सुरेख असा फटका अक्षयच्या बॅट मधून निघालाय, चेंडू गॅप मध्ये जातोय, चेंडू जातो 4 धावांसाठी चौकार. नक्कीच पहिला चेंडू होता, चांगलासा फटका मारला अक्षय आणि चेंडू गेला सिमरनच्या पलीकडे 4 धावांसाठी दुसरा चेंडू. ओ पुन्हा एकदा चांगला असा फटका, पुन्हा एकदा चेंडू जातोय, एक बाउन्स दोन बाउन्स चौकार. सुरेख अशी फटकेबाजी अक्षय करताना, चांगली अशी गोलंदाजी करतोय पंकज. परंतु या षटकामध्ये जर बघितलं तर 2 चौकावर लगावले. बघूया आता चौथा चेंडू होता डिकलेच्या झोन मध्ये, एक धाव. तिसरा चेंडू होता, नक्कीच 3 चेंडू आणि 10 धावा. चांगली अशी फलंदाजी करताना अक्षय. बघूया आता मग ऐकलं जातील ते विनोद. विनोद जर म्हटलं तर नाव फलंदाज म्हणून ओळखले जाते ओम दत्त संघामध्ये. परंतु आतापर्यंत त्यांच्या बॅटला काही चेंडू व्यवस्थित लागलेला नाही. बघूया आता मात्र या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करतोय का विनोद. ओ चांगला असा चेंडू होता, त्याच्यावरती चांगला असा फटका आणि गच्चाला असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. धावसंख्यात भर, धावसंख्या झाली ती 12, 4 चेंडू 12 धावा. सुरेख अशी फटकेबाजी करतानी ओमदत्त संघ. ओहो 5वा चेंडू होता, सुरेख असा चेंडू टाकला पंकजाने. परंतु इथं काय घडतंय तर नक्कीच आमचे पंच दर्शत आहे का बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव. चला यानंतरचा होणारा सामना MCC विपक्ष मोर्या स्पोर्ट धामणी. दोन्ही संघांनी आपल्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ओहो शेवटचा चेंडू होता, पुन्हा एकदा सुरेख अशी गोलंदाजी करताना. आता मात्र शेवटचे 2 चेंडूवरती चांगलीशी गोलंदाजी केली आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर जवळजवळ 13 धावा ठोकल्या अक्षय आणि विनोद याने. बघूया दुसरं षटक घेऊन आले ते विजय भरसट. नक्कीच ऑलराऊंडरची भूमिका पार पाडताना
सातत्याने आपल्या संघासाठी 100% योगदान देणारे म्हणजे हाच तो गोलंदाज विजय वरसट। दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फलंदाज विनोद आणि गोलंदाज विजय वरसड बघूया। पहिला चेंडू विजय भरसट यांचा, चेंडू टोलवलाय आणि चेंडू जातोय पण सिमरनच्या पलीकडे, 6 धावांसाठी षटकार। चेंडू वरती तर बघितला तर मोठा फटका आला, विनोदाच्या बॅट मधून निघाला हा षटकार आणि धावसंख्येत भर झाली, धावसंख्या झाली ती 21। ओ पुन्हा एकदा सुरेख असा फटका, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खाली, क्षेत्ररक्षक होते आणि उत्कृष्ट असा झेल म्हणावं लागेल तिथं। सुरेखाचा झेल पकडला, अप्रतिम झेल होता नक्कीच तो, झेल कोणत्या फलंदाजाचा होता तो नक्कीच तो विनोद, ज्यांनी मागच्या चेंडूवरती षटकार लगावला होता। आता मात्र फलंदाजीसाठी आले होते ते बबलू आणि चेंडू जातो डिक्लेअरच्या झोनमध्ये 1 धावेसाठी। जर बघितलं तर बबलू हे नाव दिलेले असे फलंदाज म्हणून ओळखले जाते ओमदत्त संघामध्ये। 2 चेंडू आणि 22 धावा बघूया। तिसरा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र अक्षय, हो आता मात्र खराब चेंडू, व्हाईट चेंडू, आमचे पंच दर्शवते का हा व्हाईट चेंडू आहे म्हणजे अवंतराशी 1 धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 23। 2 चेंडू 23 धावा, 3 चेंडू 23 धावा, 4th चेंडू होता, चेंडू उडवला हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा झेल बाद म्हणजे अक्षयला परतावं लागेल तंबूच्या आसरीमध्ये। या षटकामध्ये अजून 2 चेंडू शिल्लक आहे। ओहो व्हाईट चेंडू, पुन्हा एकदा अवंतराशी 1 धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 24। 4 चेंडू 24 धावा,
फटक्यातील दोन चेंडू शिल्लक विजय भरसट यांचे, बघूया पाचवा चेंडू। ओहो चांगला असा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू गेलाय डिक्लेअरच्या झोनकडे दोन धावेंसाठी। आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्यात भर, धावसंख्या झाली ती 26। बघूया शेवटच्या चेंडूचा कसा सामना करेल गणेश। नक्की शेवटचा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये, आणि आता इतर काय होतंय, तर नक्की झेल ड्रॉप होतंय गणेशला, इथं कुठेतरी जीवदान भेटतंय, आणि त्या स्वरूपामध्ये एक धाव। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27। बारा चेंडू मध्ये 27 धावा टोकल्या ओमदत्त संघाने, अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 17 धावांचं लक्ष असणार आहे। 12 चेंडू आणि 17 धावा, बघूया गणेश आणि विजय कसा हा सामना विजय करून देत आहे का आपल्या संघासाठी। संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले तो मोतीराम। पहिला चेंडू मोत्रियाम याचा, चांगला असा चेंडू टाकला बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव। आता मात्र स्ट्राईकला आले ते विजय, चांगला असा फटका विजयच्या बॅटमधून निघाला, बघूया एक धाव पूर्ण करेल विजय। दुसरीचा प्रयत्न करताना विजय आणि इथं दुसरी धाव पूर्ण आणि चेंडू जातो डिक्लेअरच्या झोन मध्ये, म्हणजे धावा पूर्ण तीन धावा। आता मात्र खराब चेंडू, वाईट चेंडू, अवंतर अशी एक धाव, धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या झाली ती 32। दोन चेंडू आणि 32 धावा। आता मात्र इथं नक्कीच बॅटला लागून चेंडू जातोय, त्रिफळा चित होतोय फलंदाज विजय। कडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला मोतीराम, बघूया अजूनही जर बघायला गेलं तर 9 चेंडू आणि 12 धावांचं आव्हान असणार ओम दत्त संघासमोर। बघूया फलंदाजीसाठी आलाय तो ओमकार, चांगलासा फलंदाज, चांगलासा गोलंदाज म्हणून ओळखला जातो। ओहो नक्कीच मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु एक धाव पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न करताना ओमकार, आणि नक्कीच इथं आमचे पंच दर्शक एका दोन धावा लेग बाईच्या स्वरूपामध्ये, धावसंख्यात भर, धावसंख्या झाली ती 34। ओहो चांगला असा फटका चेंडू आणि मिस फील्ड होताना इथं एक धाव पूर्ण, पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा दोन धावा। नक्कीच ज्या कामासाठी आलाय ओमकार फलंदाजीसाठी तेच काम करून देताना ओमदत्त संघासाठी। आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा ओमकार,
आता मात्र खराब चेंडू, पुनः एकदा वाइट चेंडू टाकता गोलंदाज मोतीराम। धावसंख्या भर, धावसंख्या जर बघायला गेली तर धावसंख्या झाली ती 37। अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे, बघूया शेवटचा चेंडूचा सामना करतील। ओहो सुरेख चेंडू, आता मात्र चांगलीशी गोलंदाजी। दोन तीन षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या झाली असेल तर धावसंख्या आहे ती 37 आणि 6 चेंडू आणि 7 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे ओम दत्त संघासमोर। 6 चेंडू आणि 7 धावा। बघूया शेवटचं षटक, 6 चेंडू आणि 7 धावांचं लक्ष असणार आहे अजूनही। ओ सुरेख असा फटका, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न ती करतानी फलंदाज गणेश, दुसरी धाव पूर्ण आणि नक्कीच दुसऱ्या धावेवरती समाधान मानलं फलंदाज गणेश याने। धाव संख्या झाली ती 39, अजूनही 5 चेंडू आणि 5 धावा जिंकण्यासाठी। जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांचं लक्ष असणार आहे 5 चेंडू मध्ये, बघूया कोण संघ विजय होतोय। ओहो आता मात्र खराब चेंडू, वाईट चेंडू आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव, अशा 2 धावा। धाव संख्या झाली ती 41, अजूनही 5 चेंडू आणि 3 धावांचं लक्ष, 5 चेंडू आणि 3 धावा फलंदाज ओमकार। ओ चांगला असा फटका ओमकारच्या बॅट मधून निघाला, एक धाव पूर्ण करल आणि एकच धावती समाधान मानल फलंदाज ओमकार यांनी। नक्कीच धाव संख्या 42, अजूनही जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 2 धावांची गरज। नक्कीच चेंडू असा कटून दिला, हलक्या तरी कटून दिला आणि एक धाव धाव पळून काढली। नक्कीच जिंकण्यासाठी अजून एक धावीची गरज 3 चेंडू मध्ये। नक्कीच बघायला गेलं तर सामना ओम दत्त संघाकडे झुकलेला, कारण का 3 चेंडू मध्ये एक धावांची गरज आहे आणि फलंदाजीसाठी बघितलं तर फलंदाज ओमकार। हो पुन्हा एकदा चांगला असा फटका ओमकारच्या बॅट मधून निघाला, विजयी फटका आणि ओम दत्त संघ हा विजयी झालाय, अभिनंदन।